नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 7वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 26 ही थोडक्यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेशी संबंधित जो काही सराव संच आहे तो याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवूनही घेणार आहोत. मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर विश्व म्हणजे काय, दीर्घिका व तारे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे. मग संध्याकाळच्या वेळेस रात्री आपण आकाशाचं निरीक्षण केलेलंच असेल. आकाशात आपल्याला असंख्य लुकलुकणारे तारे किंवा इतर घटक बघायला मिळत असतात किंवा एखादा पांढरा धुरकटपट्टाही दिसत असतो. मग त्यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे, आपली आकाशगंगा म्हणायचं आहे. आणि त्याच आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी या नावाने सुद्धा ओळखलं जातं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग ही जी काय आकाशगंगा आहे ही दीर्घिकेमध्ये सामावलेली आहे आणि आकाशामध्ये अशा असंख्य दीर्घिका आपल्याला बघायला मिळत असतात. मग असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्यापासून किंवा त्यांच्या समूहापासून दीर्घिका निर्माण होत असते आणि या दीर्घिकेमध्ये आपली आकाशगंगा जिला मंदाकिनी म्हणतात ती सामावलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग अशा असंख्य दीर्घिका व त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वामध्ये होत असतो. मग विश्व कोणाला म्हणायचं तर असंख्य दीर्घिका असणं त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांच्या समावेशाला आपल्याला विश्व म्हणायचं आहे. मग हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा या ठिकाणी. त्यानंतर आकाशगंगेमध्ये आपल्याला सूर्यापेक्षा लहान तसेच हजारो पटीने मोठे असणारे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ. आता तेजोमेघ काय असतो तर हा एक ढगांचा प्रकार आहे आणि या तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होत असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किंवा वायूंचे ढग, त्यानंतर मृत तारे, अशा अनेक खगोलीय वस्तू आपल्याला आपल्या आकाशगंगेमध्ये बघायला मिळत असतात. मग यावरही प्रश्न येऊ शकतो की आकाशगंगेमध्ये कोणकोणत्या वस्तू, खगोलीय वस्तू बघायला मिळतात. तर मग यामध्ये सूर्यापेक्षा लहान मोठे तारे बघायला मिळतात, तारकागुच्छ बघायला मिळतो, तेजोमेघ बघायला मिळतो, वायूंचे ढग, मृत तारे, अशा खगोलीय वस्तू आकाशगंगेत बघायला मिळतात. मग दीर्घिकांच्या आकारावरून त्यांचे विविध प्रकार ओळखले जात असतात. मग ह्या ज्या काही दीर्घिका आपण बघितल्या की असंख्य दीर्घिका आकाशामध्ये असतात, मग त्यांचा आकारही वेगवेगळा असतो. जसं चक्राकार किंवा सर्पिलाकार आकार असतो, लंबवर्तुळाकार या चित्रात जसं तुम्हाला दिसत आहे, नंतर अवरुद्ध चक्राकार, अनियमित आकार, अशा प्रकारच्या दीर्घिका असतात. आणि या चार दीर्घिकांचा प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग आपली जी काही आकाशगंगा आहे जिला मंदाकिनी नावाने ओळखलं जातं तर ती चक्राकार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग मंदाकिनी जी दीर्घिका आहे ती चक्राकार आहे, भुईचक्करसारखा तिचा आकार असतो हे लक्षात घ्यायचं आहे. मग धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे. तेजोमेघांपासून ताऱ्यांची निर्मिती होत असते. मग रात्रीच्या निरभ्र आकाशात आपल्याला हजारो तारे लुकलुकताना किंवा चमकताना दिसत असतात. मग निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगाचे तारे आपल्याला पाहायला मिळतात आकाशामध्ये. मग सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते 3500 ते 50,000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत असते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगसुद्धा बदलतो. जसं आपण सामान्यतः निळे, पांढरे, पिवळे, तांबूस हे या रंगाचे तारे आकाशात बघू शकतो बऱ्याच वेळेस. शक्यतो आपल्याला पांढऱ्याच रंगाचे दिसतात. मग ज्यावेळेस आपण खगोलीय दुर्बिणीचा वापर करू त्यावेळेस मात्र इतरही रंगाचे तारे आपण सहज बघू शकतो. त्याचं तापमान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 3500 ते 50,000 डिग्री सेल्सिअसपर्यंत. त्यानंतर आता पुढे बघूया की ताऱ्यांचे प्रकार पडतात. मग सूर्यसदृश्य तारे, तांबडी राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे, रूपविकारी तारे, अशा प्रकारचे ताऱ्यांचे हे प्रकार आहेत. काही नावं जरा विचित्रच आहेत की राक्षसी तारे वगैरे काय प्रकार आहे आपण पुढे पाहणारच आहे. मग सूर्यसदृश्य तारे म्हणजे काय? मग हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात, उदाहरणार्थ मित्र, व्याध इत्यादी. त्यानंतर तांबडे राक्षसी तारे, या ताऱ्यांचे तापमान 3000 सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत असते. तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते. याचा रंग तांबडा असतो. तांबड्या राक्षसी ताऱ्याचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायचं, 3000 ते 4000 डिग्री सेल्सिअस तापमान आणि त्याचबरोबर तांबड्या रंगाचा असतो. त्यानंतर महाराक्षसी तारे बघा, यामध्ये तापमान जे आहे तर ते 3000 ते 4000 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित असते.
त्यानंतर त्याचा व्यास मात्र सूर्यापेक्षा शेकडो पटीने जास्त असतो. त्यानंतर हे तांबड्या राक्षसी ताऱ्यांपेक्षा मोठे आणि तेजस्वी असतात, महाराक्षसी तारे. सॉरी. त्यानंतर जोड तारे बघा. अवकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत. याचा अर्थ दोन तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात. काही वेळा दोनपेक्षा जास्तही तारे एकमेकांभोवती भ्रमण करतात, मग अशा ताऱ्यांना आपल्याला जोड तारे म्हणायचं आहे. त्यानंतर रूपविकारी तारे. या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही, सतत अंकुचन किंवा प्रसरण पावत असतात किंवा ऊर्जा कमी जास्त उत्सर्जित करत असतात. तेव्हा त्या ताऱ्यांचं तेज कमी किंवा जास्त होतं. या उलट ताऱ्यांचे अंकुचन झाले की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त उत्सर्जित करतो उष्णता किंवा ऊर्जा, त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसत असतो. उदाहरणार्थ ध्रुव तारा हा काय आहे, रूपविकारी तारा, कारण की याच्यामध्ये प्रसरण आणि अंकुचन पावत असतं आणि त्या प्रसरण अंकुचनामुळे ऊर्जा काय होत असते, उत्सर्जित होते किंवा कमी होत असते. मग असा कोणता तारा आहे, तर ध्रुव तारा हे त्याचं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने आपण दीर्घिका किंवा विश्व म्हणजे काय याविषयी किंवा दीर्घिकांचे प्रकार, त्यानंतर त्यांची रचना किंवा ताऱ्यांचे प्रकार ही थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. मग यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. मग प्रश्न पहिला बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपली सूर्यमाला कोणत्या दीर्घिकेत आहे, तर आपली सूर्यमाला आकाशगंगा किंवा मंदाकिनी या दीर्घिकेत आहे. मग आकाशगंगा या दीर्घिकेचं दुसरं नाव काय आहे, तर मंदाकिनी हे तिचं दुसरं नाव आहे. दीर्घिकांचे चार प्रकार लिहा. मग दीर्घिकांचे चार प्रकार कोणते आहेत, चक्राकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित, असे हे दीर्घिकांचे चार प्रकार आहेत. प्रश्न दुसरा बघा. काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करा. आकाशात तारे व ग्रह यांचे निरीक्षण करा. कोणकोणत्या रंगाचे तारे तुम्हाला पाहायला मिळाले याची वहीत नोंद करा. मग पांढऱ्या रंगाचे, त्यानंतर पिवळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे, तांबूस रंगाचे तारे तारे आपल्याला आकाशामध्ये बघायला मिळत असतात. मग हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा बघा. काळोख्या रात्री निरभ्र आकाशाचे चित्र काढा. हे तर तुम्हालाच काढावं लागणार आहे, हा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. चौथा प्रश्न बघा. निरभ्र अंधाऱ्या रात्री उत्तर दिशेला तेजस्वी असणारा ध्रुव तारा दिसतो का, त्याचे निरीक्षण करा. हे तुम्हालाच करावं लागणार आहे. पाचवा प्रश्न. मोठ्या व्यक्तींकडून म्हणजेच आजी आजोबा यांच्याकडून ताऱ्यांच्या ग्रहांची गोष्टी तुम्हाला ऐकायची आहे. हे पण तुमच्याशीच रिलेटेड आहे प्रश्न. आकाश दर्शनाची ग्रह ताऱ्यांची माहिती असलेल्या पुस्तकाचे वाचन करा. हे पण तुमच्याशी संबंधित प्रश्न आहे. तर या पद्धतीने जी काही कृतीपत्रिका क्रमांक 26 आहेत त्यावर आधारित जो सराव संच आहे तो आपण साध्या सोप्या भाषेमध्ये सोडवलेला आहे. मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला तसेच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.